प्रशांत चव्हाण प्रमुख कबड्डीचे राष्ट्रीय खेळाडू प्रशांत चव्हाण कृपया आणि जिता प्रशिक्षक कृपया स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हावे आणि महाराष्ट्राचे प्रशिक्षक तसेच ओम कबड्डी संघाचे श्री शशी काटकर यशपाल सिंग आणि प्रशांत चव्हाण क्रीडा मंडळाच्या वतीने आम्ही स्वागत करीत आहोत. महिलागट जय बजरंग वासी महिलागट ज्ञानशक्ती कल्याण संघर्ष क्रीडा मंडळ कोंडगाव यापूर्वीच आपणास खेळण्यासाठी पहिला पोकार दिला होता. आपणास विनंती आहे आपण आपले खेळाडू खेळण्याच्या दृष्टीने तयारी ठेवायचे. महिलागट ज्ञानशक्ती कल्याण संघर्ष क्रीडा मंडळ कोंडगाव दोन्ही संघांना विनंती आपण आपले खेळाडू खेळण्याच्या दृष्टीने तयारी ठेवायचे. यापूर्वीच आपणास खेळण्यासाठी पहिला पोकार देण्यात आला होता. पुरुष बगट जय विरंगांजली विनंती आपण आपले खेळाडू खेळण्याच्या दृष्टीने तयारी ठेवायचे. पुरुष बगट जय विरंगांजली स्टेशन अकॅडमी टिकवा दोन्ही संघांना विनंती आपण आपले खेळाडू खेळण्याच्या दृष्टीने तयारी ठेवायचे. सर्व मान्यवरांचं स्वागत होत आहे. स्मृती चिन्ह आणि स्पोर्ट्स चिन्ह सर्वांचा मनापासून पुन्हा एकदा स्वागत करत आहे आणि प्रत्येक कार्यक्रम म्हटला नियोजित अध्यक्षांचं सुद्धा मनापासून स्वागत करते आणि सरकारचे मानकरी असलेले अध्यक्ष आदरणीय हबाब माधव महाराज केशव यांचा अध्यक्ष निमित्ताने जिल्हास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. या आयोजक या स्पर्धेसाठी जे प्रमुख पाहुणे म्हणून इथे उद्घाटन आपल्या संघासाठी आलेले आहे त्यांच्या हातून उद्घाटन झाले असे सन्मान
Hello.
कल्याण तालुका वारकरी संप्रदायाचे खजिनदार आदरणीय दशरथ मोगरे सर यांचा देखील शाल आणि पुष्पगुच्छ स्मृतिचिन्ह देऊन स्वागत होत आहे. यानंतर माजी नगरसेवक वडवली आदरणीय दुर्योधन पाटील यांचा देखील शाल आणि स्मृतिचिन्ह पुष्पगुच्छ देऊन स्वागत होत आहे. यानंतर रिपब्लिकन पार्टीचे आदरणीय बाळ भालेराव यांचं देखील स्वागत शाल आणि स्मृतिचिन्ह पुष्पगुच्छ देऊन होत आहे. कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते गणेश बाळाराम पाटील यांचं देखील स्वागत होत आहे. शाल स्मृतिचिन्ह त्यांना प्रदान करण्यात येत आहे, पुष्पगुच्छ देण्यात येत आहे. धन्यवाद. कल्याण परिसर कोळी समाज अध्यक्ष आदरणीय श्याम मिरकुटे यांचं देखील स्वागत होत आहे. हॅलो, महिला ज्ञानशक्ती कल्याण संघर्ष गाव प्रमुख अटाळे गजानन पाटील यांचं देखील शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन स्वागत होत आहे. यानंतर वडवली गावचे शाहीर आदरणीय रामचंद्र पाटील यांचं देखील स्वागत होत आहे. शाल प्रदान करण्यात आलेली आहे, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देण्यात येत आहे. ज्ञानशक्ती कल्याण संघर्ष विनमानर कोंडगाव महिला गट यापूर्वीच आपला खेळण्यासाठी दुसरा पुकार देण्यात आला होता. दोन्ही संघांना विनंती आहे, तिसरा पुकार होता तर आपण खेळणार तर मग एकवर उपस्थित व्हायचे. ज्ञानशक्ती कल्याण संघर्ष विनमानर कोंडगाव यांचं देखील शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत होत आहे.